भिवंडी निजामपूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. यंदा 53% इतकं मतदान झालं. महापालिकेच्या 90 जागांसाठी 460 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मतदान यंत्रात बंदिस्त झालेल्यांच्या भवितव्याचा फैसला 26 मे रोजी होणार आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी. मतदान करा फरक पडतो या वाक्याला भिवंडीकर जागलेत असं आपण बोलू शकतो. कारण की मतदानाचा आकडा भिवंडीचा वाढलेला आहे. गेल्या वेळेस जेव्हा निवडणुका झाल्या होत्या त्या जवळपास 48 ते 49% मतदान झालं होतं. पण यावेळी मात्र 54 ते 55% मतदान झालेलं आहे. मग एकंदरीतच एक खुशखबर बोलू शकतो किंवा मतदार राजा जागा झाला असंच आपण बोलू शकतो. आणि हे मतदान वाढलेलं आहे ते 6 ते 7% मतदान वाढलेलं आहे. हे जे मतदान वाढलेलं आहे ते कोणाच्या पारड्यात जातं, कोणत्या राजकीय पक्षाला ह्याचा फायदा होतो ह्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मतदानाचा आकडाही वाढला हे डबल वैशिष्ट्य आहे. कारण भिवंडीमध्ये आपण याआधी पाहिलेलं आहे महिला वर्ग असो किंवा मग तरुण वर्ग असो कधीही मतदानाच्या इथे फिरकायचं नाही. पण यावर्षी मात्र मोठ्या प्रमाणात महिला वर्ग व तरुण वर्गाने मतदान केलेलं आहे. वयोवृद्ध लोकांनी मतदान केलेलं आहे. त्यामुळे हा मतदानाचा आकडा वाढलेला आहे. मतदानाचा दिवस झालेला आहे. आता मतमोजणीचा दिवस उजळणार आहे. मतमोजणीच्या दिवशी समोर येणार आहे लोकांच्या तर नक्की कोणाला यश मिळालंय कोणाला अपयश मिळालंय. पुढच्या मनीषसह कपिल राऊत, झी मीडिया, भिवंडी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.